नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपलं मराठी युग या चॅनलवर. मित्रांनो, अपक्ष उमेदवार तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू हे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत जाणार असल्याची माहिती स्वतः त्यांनी दिलेली आहे. मित्रांनो, सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून आमच्या नवनवीन राजकीय अपडेट्ससाठी बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो, अपक्ष आमदार तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची नुकतीच आदित्य ठाकरे यांच्यासोबत एक बैठक पार पडलेली आहे. ही बैठक एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये झाल्याचं वृत्ताकडून समजत आहे. मित्रांनो, या बैठकीमध्ये आगामी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात आदित्य ठाकरे व बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा घडून आलेली आहे. या चर्चेमध्ये बच्चू कडू यांची प्रहार संघटना ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेसोबत जाणार असल्याचं त्यांनी संकेत दिलेले आहेत. मित्रांनो, बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कमीत कमी 5 जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी शिवसेनेकडे या बैठकीमध्ये केलेली आहे. मित्रांनो, प्रहार संघटना व शिवसेना यांची आंदोलन करण्याची पद्धती एक असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातील कोणताही मुद्दा जोपर्यंत निकाली लागत नाही तोपर्यंत ते आंदोलन रेटून धरण्याची पद्धत शिवसेना आणि प्रहार संघटनेची जवळपास मिळती जुळती आहे. मित्रांनो, त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीला जर न्याय द्यायचा असेल तर शिवसेना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीच्या समर्थनार्थ लढत असते, त्याचप्रमाणे प्रहार संघटनाही लढत असते. यामुळे त्यांची विचारसरणी जुळत असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये प्रहार संघटना व शिवसेना एकत्र लढतील का हे तुम्ही आम्हाला आमच्या प्रतिक्रियामध्ये जरूर कळवा. व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.